हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। बस मागे पास जायचं असेल तर बस नाही ना, उलट मागे आजून हायवे इथे आम्ही थांबलेलो। तिथे चार्मीचं काहीतरी काम ऑफिसचं चालू होतं आणि घाटात पुन्हा नेटवर्क आम्हाला मिळणार नाही म्हणून आम्ही इथे थांबलेलो। तर हे दोघा तिघांना बोर झालेलं म्हणून हे कुठेतरी त्या टेकडीवर चढून फोटो काढायला गेलेले आणि तो मी व्हिडिओ घेतला इथे। आजकाल सगळं एडिट होतंय। आपले भारी आहे त्या बीच त्या कुठला देतो कोस्टल बे समोर हे आपले चांगले कुठलंय हे लावून अच्छा हे गाडीतच लावावी ते हा हेच पार्किंगला फोटो तरी इथेच गाड्या लाव। सो आम्ही जे हॉटेल इथे चेक इन केलेलं त्याच्या रूम्स आम्हाला आवडल्या नाही अजिबातच। ते पण असंच बीचवरच होतं पण नाहीच म्हणजे आम्हाला नाहीच आवडलं। बाहेरून छान दिसत होतं पण आतून रूम्स नाही आवडल्या किंवा त्यांचं सर्व्हिस नाही आवडली म्हणून मग आम्ही लगेचच तिथून चेकआउट केलं। मी आणि अधू आहे कुठे अधू आपण आणि जोत पडतोय का पाऊस आहे खूपच इथे रात्र आणि सकाळी नाही आहे पाऊस कारण आता आम्ही माझे केस बघ कसे झालेत आम्ही ना भिजलोय पूर्ण आम्ही पाहत आहे आणि बदलचे सामान ठेवतो आमच्या गाडी आणि ते झोपलेत लोक जोर जोरात थोका थोक करतात बाय ती रूम का नाही आवडली तुला अद्वय लिहिलं बरे सागर सावली ग्रँड म्हणून सागर सावलीला नाही जायचं आपल्याला सुरळी सागरला किवडा पाऊस आहे बघा सगळ्यांनी वाडकी तिडकी आणि ते आमच्या दोघांसाठी घेतलं होतं
आता बस तू बोल, आता नंतर बोलू ना तिथे पोहोचल्यावर. हे आमचं इथे राहण्याचं ठिकाण. आणि इथे समोरच म्हणजे याच्या पलीकडेच जे आहे ना तिथे बीच आहे, स्विमिंग पूल, नारळाच्या बागा, सुंदर आहे. इथे आम्ही गाडी पार्क केली आहे. हॅलो गाईज, आली आहे मी नवीन ब्लॉग घेऊन कोकणातला. आम्ही आलो आहे कोकणात. थोडासा पाऊस पडतो आहे आत्ता, म्हणजे किती 4 वाजले नव्हता. आम्ही साधारण 2:30 वाजताच पोचलो, जेवण केलं आणि ज्या ठिकाणी चेक इन केलेलं म्हणजे जे हॉटेल आम्ही बुक केलं ते नाही आवडलं, त्यामुळे मग आम्ही तिथून निघालो आणि एक दुसरं ऑप्शनमध्ये होतं आमच्या, तर ते बघायला आलो आहे. ते जर चांगलं मिळालं मी ते गेले बघायला की आहे का अवेलेबल, अमित आणि त्याचा मित्र. जर असेल अवेलेबल तर मग आम्ही इथे राहू. अदरवाईज ह्यांचीच दुसरी प्रॉपर्टी एक आहे, ती पण बीचवरच आहे. जर ते नसेल, हे नसेल अवेलेबल, तर मग आम्ही त्या प्रॉपर्टीवर जाणार आहोत. तर बस जशी जशी मजा करू तसं तसं सांगेन. पाऊस खूप जोरात होता. ऑफकोर्स कोकणातले जे लोक कोणी बघत असतील त्यांना कोकणातला पाऊस माहीत असेल. पाऊस खूप जोरात होता. असं काय झालं आहे माझा चेहरा ऐको, फारच खराब झाला आहे. तर पाऊस खूप जोरात होता, आत्ता थांबला आहे, येतोच असं थेंब थेंब येतो आहे. तर लेट्स सी, बघू आमचा स्टे कसा होतो काय होतो. फोटोज मी अपलोड करतेच आहे. हा ब्लॉग येईन तोपर्यंत माझे फोटोज इन्स्टाला पोस्ट झालेले असतील. सो स्टे ट्यून गाईज, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. गाईज खूप केओटिक ब्लॉग होणार आहे हा, तुम्हाला काहीच कळणार नाही मी ॲक्च्युली कुठे राहते. तर आता आम्ही आलो आहे सुरळीवाडीला आणि आम्ही इथेच राहणार आहोत. हे इकडे कॉटेजेस आहेत जे ते दाखवतात ना, ते गेले आहेत ओपन करायला कॉटेज. आणि हॅलो गाईज, तर आता झाली आहे संध्याकाळ आणि आम्ही आता बीचवर चाललो आहे. फ्रेश झालो आणि आता बीचवर चाललो आहे आम्ही. मी हा ड्रेस घातला आहे, काय माहिती कितपत दिसतोय, मी फोटो टाकले. तर आणि हे आमचं कॉटेज, हे तुम्हाला ॲड्रेस दिसलं मी दाखवलं असेल. हे आमचं आणि पलीकडे चार्मी आणि ओंकार राहिला आहेत. आणि मस्त खूप सुंदर आहे वातावरण मारी बघत आहे. आणि तो बीच जो तुम्हाला दिसतोय खूपच सुंदर आहे.
सो आम्ही पुण्याला जेव्हा परत येत होतो दापोलीहून तेव्हा आम्हाला रस्त्यात म्हणजे वरंदा घाटाच्या अलीकडे हे एक रेस्टॉरंट म्हणजे ढाबा, त्याचं नाव आहे शेतकरी ढाबा. हा खूपच सुंदर म्हणजे मस्त जेवण होतं आणि आम्ही पोटभर जेवलो.